रामजी, ए रामजी, रामजी, काय छो भाई काय? रामजी, ए जी रामजी, अरे अजून आलं नाही ते, लई रात झाली. तरु आता घटका भरानं कोंबड वरडल जरा बघून येतोस, येतो की लवकर जा. हा आता म्या जमशान काय करणार तत तो गोंधळ आता उजेड रस्त्यावर चालणार तत कणात वर केल्याशिवाय मालक हलतात वय तत्न आमचं मात्र मरण आहे मधल्या मध्ये हेलपाटाखाली म्हणतात न घोडे मेल ओझ्यानं आणि शिंगरू शिंगरू काय रामजीच मेला हेलपाट्यानं जी आलो जी आता मेलो हा अगदी सरक्या आवाजात आली रामजा उद्या दावणीतली सगळी बैल घेऊन बाजार बाजा चट येईल त्या किमतीला फुकून टाक वैजी वैजी नाही जी त्यासाठी कधी येळ्यावर पाणी लावता का कधी येळ्यावर वैरण घालता नुसती हडण कातली राहिली बैलाची जोड्याखाली घेतलं पाहिजे समजा का आज काय झालं का कोणच्या बैलाला काल मी बघितली तेव्हा तर चांगली होती सगळी बैल तर सांच्या परत मी समजा बैलाची पाणी धावलं नव्हतं अरे पोटू काढावी अशी बैल आहेत रस्त्यानं चालली तरण्या बाईकडे बघायचं सोडून माणसं बैलाकडे बघतात या ईज गावात दावण आहे का अशी कुणाची मग लेखो लोक माझ्याशी पैदा कशा मारतात छाती कशी होती त्यांची कुणी पैज मारली रे पिराजी कुणी नाही पैज मारली म्हणून जितोय काय तो माझ्या गाडी पुढे गाडी काढायची म्हणजे काय गमचे आहेत दोन शेपट आहेत ती छाती फुटून मरतील हत्ती बरोबर दांडू खेळा निघालाय कोण रे पिरा तुझा बा तो शिंद्याचा सख्या त्याच्याच सांग पैज कांद्याला बिस्मिल्ला कशाला रे पिरा हा वसिला बसून बोलायचं तेवढं शिकलात लेको माई पुनपत्र बैल हाती सारखी झाली पाहिजे बाटकी बांधा गाडी इमारासारखी गेली पाहिजे जर चुकारपणा झाला हंटरनं फोडून काढी लई रात झाली चला कृष्णा कवाची वाट बघत होता कसा झोपलाय किती सांगितलं माझ्यापाशी झोप म्हणून ऐकत ना नका उठू त्याला झोप माझ्या परीस आपल्यावरच लय जीव आहे त्याचा माझ काही नवं असत त्याला अहो वळणाचं पाणी वळणानच जायचं मोठ्या छातीच्या बापाचा पोरगा मोठ्या छातीचाच दिप जायचा तुमच्या आणि हरण काळजाचा नाही मोठ्या छातीच्या माणसानं लहान सहान माणसाकडे कनवाळूपणानं बघावं त्याचं अपराध पोटात घालावं म्हणजे त्याचं मोठं पण आणखीन मोठं होत पण कशासाठी हे पोतीचं पान लावलंय कुणाचा अपराध पोटात घातला नाही आम्ही गरीब आहेत ती माणसं सकाराम आणि सकारामची बायको बिचारी कष्ट करून पोट भरत्यात कुणाच्या आद्यात न मद्यात बोलला असेल चुकून एखादा सबूत आपण कशाला उगाळायचं ते हो पण इज्जतीचा सवाल आहे अशा वेळी बोजा टाकून असा हक्क द्यावा लागतो की बोलणाऱ्याला जन्माची याद राहावी उद्या पोरसर सुद्धा आमचं पटकं उडवतील पण ते माणूस तसा नाही सज्जन आहे बर बर पुरा आता गुंडाळा तुमची पोती आम्हाला झोप आली पांडुर ऐकतो ना